डोंबिवली मध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडलाय। 24 नोव्हेंबरला हा रुग्ण महाराष्ट्रात आला, तर हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईमध्ये आला होता। हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे। त्याने कोरोनाची कुठलीही लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे। या रुग्णावर कल्याण डोंबिवलीमधील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे। त्यांच्या सोबत त्यांची सर्वच हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टचं आपण त्याच वेळेला इमिजिएटली टेस्टिंग केलं होतं। ते सर्व नेगेटिव्ह आले आहेत। ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सीच्या चालकाचा देखील रिपोर्ट नेगेटिव्ह आहे। ते ज्या डॉक्टरना भेटले त्यांचंसुद्धा आम्ही टेस्टिंग करून घेतलं, त्यांचे पण रिपोर्ट नेगेटिव्ह आहे। ते ज्या विमानाने आले त्या विमानातले पण जे सहप्रवासी आहेत त्यांचा देखील आपण टेस्ट केले आहेत, ते पण नेगेटिव्ह आलेले आहेत। खबरदारी म्हणून आपण त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे। नागरिकांना मी हेच विनंती करेल की घाबरू नका, परंतु पुरेपूर खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे। कल्याण डोंबिवलीचा एक तरुण जो 24 नोव्हेंबरला सौम्य स्वरूपाचा ताप आलेला आहे आणि खोकला अशा स्वरूपाचे जे नेहमीचे लक्षण आहेत अशा लक्षणांच्या अनुषंगाने त्यांची जी काही तपासणी झाली आणि या तपासणीच्या मध्ये तो कोविड पॉझिटिव्ह आढळला। त्यांची जनुकीय तपासणीच्या दृष्टिकोनातून कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये जे नमुने देण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये SG ॲब्सेंट असल्या कारणाने ते ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहे असं निष्कर्ष आणि असा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातला हा पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण कल्याण डोंबिवलीच्या भागात आढळलेला आहे। तर ओमायक्रॉन बाधितावर ज्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे तिथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी। मी कल्याणच्या कोविड सेंटरमध्ये आहे। आपण बघू शकता की हे जे कोविड सेंटर आहे या कोविड सेंटरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून केपटाऊनमधून आलेला प्रवासी आहे याला ठेवण्यात आलेलं आहे। 8 गॅलरी कोविड सेंटर असं या कोविड सेंटरचं नाव असून लाल चौकी इथे हे कोविड सेंटर आहे। जो प्रवासी आला होता डोंबिवलीला त्याची प्रकृती आता स्थिर आहे असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण हा डोंबिवलीत सापडलेला आहे आणि जर बघितलं तर मागच्या वेळेला पहिल्या फेजमध्ये सुद्धा जे कोविडचे रुग्ण सापडले होते ते सुद्धा डोंबिवलीत सापडले होते। त्यामुळे डोंबिवली या रुग्णामुळे खळबळ माजली आहे। मात्र प्रशासनाने घाबरून जाऊ नये असे सांगितले आहे। प्रदीप भणगे, साम TV, कल्याण।